शिरवली ग्रामपंचायतीच्या सरपंच नर्मदा जोमा आदेकर यांच्या विरोधात तहसीलदार दीपक काकडे यांच्याकडे गुरुवारी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. शिरवली ग्रामपंचायतीत सदस्यांना विश्वासात न घेता सरपंच मनमानी कारभार करीत असल्यामुळे अविश्वास ठराव दाखल करण्यात आल्याचे ग्रामपंचायत सदस्यांचं म्हणणं आहे. या प्रकरणी काय निर्णय होणार आहे याकडे शिरवली ग्रामस्थांचं लक्ष लागले आहे. ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणे, मनमानी कारभार करणे यामुळे शिरवली ग्रामपंचायतीतील सदस्य आणि ग्रामस्थही नाराज आहेत. त्यामुळेच सरपंच नर्मदा आदेकर यांच्या विरोधात गुरुवारी ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केलाय. यावेळी भाजप नेते रामदास शेवाळे, जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष एकनाथ देशेकर, तालुका उपाध्यक्ष तुकाराम पाटील, शिरवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बाळाराम पाटील, वावंज जिल्हा परिषद विभागीय उपाध्यक्ष भालचंद्र शिनारे, सरचिटणीस प्रकाश खैरे, अशोक पाटील, ग्रामस्थ बाळाराम पाटील, लक्ष्मण पाटील, चिंद्रण ग्रामपंचायत सदस्य नरेश सोनावणे, शिरवली ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पाटील, आशा पाटील, बबन भगत, नंदा पाटील, रघुनाथ गुंगे, कुंदा भगत, मंगली भगवान, जमनाबाई पाटील, हिरा लोभी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. हा तहसील कार्यामध्ये 10 लोकांनी अविश्वास ठराव दाखल केला. कुठली कामं करत नव्हता, कुठल्या चोऱ्याच करीत राहिला, त्याच्यामुळे त्याने अविश्वास ठराव दाखल केला. आम्ही अशोक पटेल आम्ही त्या बाबतीमध्ये आहेत. तुमच्या समर्थनाने सगळ्यांनी तुम्हाला हे सांगितलं की याला घालवल्याशिवाय जमणार नाही. चोऱ्या करायला शिकले सरपंच, त्याच्यामुळे त्याला घालवल्याशिवाय पर्याय नाही.